चला अपन दहावीचा लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल हा चैप्टर पाहत आहोत. मागच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला लिनियर इक्वेशन कसं ग्राफवरती प्लॉट करायचं हे सांगितलं होतं आणि त्याचवेळी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन्स इन ग्राफवरती प्लॉट करायचे आहे आणि ते प्लॉट केल्यानंतर त्याचे सोल्युशन काढायचे आहे. आता या लेक्चर मध्ये आपण काय करणार तर सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफवरती प्लॉट करणार आणि त्याच्यावरून त्याचं सोल्युशन काढणार. सोल्युशन म्हणजे नेमकं काय तर एकदम सोपं आहे. समजा आपण दोन लाईन्स ड्रॉ केल्या, लाईन एल वन, लाईन एल वन आणि दुसरी लाईन ड्रॉ केली एल टू, दुसरी लाईन ड्रॉ केली एल टू. ज्या पॉइंटला ते इंटरसेक्ट होतात, समजा हा जो पॉइंट दिसतो आहे इथं त्याला मी पी म्हणतो, एक्स आणि वाय या पॉइंटला ते काय होतात इंटरसेक्ट होतात, तर तो पॉइंट लाईन एल वनचं इक्वेशन देखील सॅटिस्फाय करतो आणि एल टू चं इक्वेशन देखील सॅटिस्फाय करतो. म्हणजेच तो पॉइंट त्याचा काय असतो सोल्युशन. म्हणजेच तो पॉइंट त्याचा काय असतो सोल्युशन. आपल्याला या लेक्चरमध्ये नेमकं तेच बघायचंय सोल्युशन कसे कॅल्क्युलेट होतं. ठीक आहे, एकदम सिंपल. आपण काय करणार ग्राफ प्लॉट करणार, दोन्ही लाईनचे ग्राफ प्लॉट करणार आणि जिथं लाईन इंटरसेक्ट होतील तो पॉइंट आपण कॅल्क्युलेट करणार, तो पॉइंट आपण काढणार आणि त्या पॉइंटला आपण त्या सायमल्टेनियस इक्वेशनचं काय म्हणणार सोल्युशन म्हणणार. आता लक्षात, सोल्युशन मीन्स व्हॉट? विच विल सॅटिस्फाय बोथ द इक्वेशन, द पॉइंट विच विल सॅटिस्फाय बोथ द इक्वेशन, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन दुसऱ्या भाषेमध्ये. ठीक आहे, मग तुम्ही लिहिता काय या सोल्युशन ऑफ लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन मीन्स व्हॉट? इथं आपल्याला ग्राफिकल मेथड मध्ये द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय लिहिणार तुम्ही, द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन विच विल, विच विल, विच विल सॅटिस्फाय, विच विल बोथ द इक्वेशन, बोथ द इक्वेशन्स. आलं लक्षात, सांगतोय मी फक्त बाकी काय नाही. ठीक आहे, आलं लक्षात तुमच्या? म्हणजे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आपण जर कॅल्क्युलेट केला तर त्यालाच आपण काय म्हणणार आहे सोल्युशन म्हणणार आहे. आता पॉइंट ऑफ इंटरसेक्शन कॅल्क्युलेट करण्यासाठी किंवा ग्राफ प्लॉट करण्यासाठी आपल्याला काय प्रोसेस आहे तर मी तुम्हाला प्रोसेस पण सांगतो. व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे आणि प्रत्येक पॉइंट व्यवस्थित नोट करून घ्यायचं आहे. ओके, एकदम सोपी प्रोसेस आहे. प्रोसेस मध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर बघा. नंबर एक, मी तुम्हाला लिनियर इक्वेशन ज्यावेळेस आपण प्लॉट केले त्यावेळेस सुद्धा सांगितलं होतं की प्रोसेस नेमकी काय आहे. एक नंबर आपण काय करणार तर ऑर्डर पेयर कॅल्क्युलेट करणार. काय करणार? ऑर्डर पेयर कॅल्क्युलेट करणार. ठीक आहे, तुम्ही लिहिताना तिथे काय म्हणा, कॅल्क्युलेट ऑर्डर पेयर, कॅल्क्युलेट ऑर्डर पेयर. आता या कशा कॅल्क्युलेट करतात हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलंय. ज्याने हे लेक्चर बघितलं नसेल अगोदर ते बघा आणि नंतर मग या लेक्चरसाठी ट्राय करा. हे डायरेक्ट बघितलं तरी समजेल, कारण तो जो टॉपिक आहे तो नाईन्थ स्टँडर्ड मधला आहे, पण तरी देखील तुमची रिव्हिजन व्हावी म्हणून मी ते लेक्चर घेतलं होतं. मग एक नंबरला तुम्ही काय करणार, कॅल्क्युलेट ऑर्डर पेयर, ऑर्डर पेयर कॅल्क्युलेट करून घेणार. नंबर दोन, ऑर्डर पेयर कॅल्क्युलेट केलं, दिलेल्या इक्वेशन वरून जर आपण ऑर्डर पेयर कॅल्क्युलेट केलं तर आपण त्या टेबलमध्ये टाकतो. त्याच्या ऑर्डर पेयर कॅल्क्युलेट केल्या त्या टेबलमध्ये टाका किंवा तुम्ही त्याला काय म्हणू शकता, ड्रॉ अ टेबल. तुम्हाला ही प्रोसेस जी काय आहे ते फक्त समजण्यासाठी घेऊन गेलोय की कसं प्लॉट करायचं. ओके, ड्रॉ अ टेबल. टेबल काय करण्यानंतर काय करायचंय, जे काही कोऑर्डिनेट सिस्टीम आहे तेवढी आपल्याला प्लॉट करायची. ठीक आहे, कॉर्डिनेट सिस्टम म्हणजे नेमकं काय तुम्हाला समजण्यासाठी ब्रॅकेट मध्ये बोलूया एक्स अँड वाय ऍक्सिस, हे देखील मी तुम्हाला सांगितलं होतं. नंबर चार, एक्स वाय ऍक्सिस झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं, आपण ग्राफ प्लॉट करत असताना सगळ्यात महत्वाचं स्केल काय आहे, स्केल, सुटेबल स्केल घ्या.
वन सेंटीमीटर इज इक्वल टू पाहिजे असेल तुमचं युनिट ते तुम्ही घेऊ शकता एक्स आणि वाय ऍक्सिस वरती. ठीक आहे, स्केल घ्यायचं कुठे, बोथ ऍक्सिस दोन्ही ऍक्सिस वर. ठीक आहे, स्केल घेतलं त्यानंतर मग तुम्ही काय करणार, ड्रॉ अ लाईन्स. पहिल्या टेबलवरून पहिली लाईन ड्रॉ करा, दुसऱ्या टेबलवरून दुसरी लाईन ड्रॉ करा आणि नंतर बघा बरेच जण लाईन्स ड्रॉ केले की त्यांना वाटतं सगळं सोल्युशन झाले असं नसतं. ठीक आहे, मग तुम्ही काय करणार, लाईन ड्रॉ झाल्यानंतर तो जो इंटरसेक्शन पॉइंट आहे तो मार्क करा. मार्क इंटरसेक्शन पॉइंट. इंटरसेक्शन पॉइंट मार्क करा आणि देन राईट हाफ ऑफ एक्स अँड वाय काय करणार नंतर, इंटरसेक्शन पॉइंट मार्क केल्यानंतर राईट व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. ठीक आहे, या प्रोसेसने जायचंय तुम्हाला. सुरुवातीला काय करायचंय, ऑर्डर पेयर कॅल्क्युलेट करायची, ऑर्डर पेयर झाल्यानंतर त्याच्यावरून टेबल ड्रॉ करायचे, टेबल झाल्यानंतर कोऑर्डिनेट सिस्टीम ड्रॉ करायची आहे. कोऑर्डिनेट सिस्टीम झाल्यावर सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्केल, ह्याला विसरू नका. ओके, स्केल घ्यायचं आणि स्केल घेतल्यानंतर सेपरेट प्रत्येक टेबलवरून दोन्ही लाईन ड्रॉ करायच्या. दोन्ही लाईन ड्रॉ झाल्यानंतर तुम्हाला जो काही इंटरसेक्शन पॉइंट आहे तो मार्क करून घ्यायचा आणि त्या इंटरसेक्शन पॉइंट वरून एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची. एक्स आणि वायची जी व्हॅल्यू असेल त्याला तुम्ही काय म्हणणार, सोल्युशन ऑफ दॅट सायमल्टेनियस इक्वेशन. लक्षात आले का प्रोसेस, आपण ऍक्च्युअल कसं करायचं आहे ते आता बघूया. अगोदर प्रोसेस व्यवस्थित नोट करून घ्या प्रत्येकानं. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ऍक्च्युअली ग्राफ कसा काढायचा हे एक्झाम्पल मध्ये बघूया. ठीक आहे, आपल्याला क्वेश्चन कोणत्या प्रकारचं विचारलं जाईल किंवा कसा विचारला जातो बघा. सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली किंवा सॉल्व द इक्वेशन्स ग्राफिकली, सॉल्व द इक्वेशन्स बाय ग्राफिकल मेथड, अशा प्रकारचा क्वेश्चन आपल्याला परीक्षेमध्ये असतो. त्यामुळे आपण पहिलं एक्झाम्पल घेतलंय, एक्स प्लस वाय इज इक्वल टू सिक्स आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर. हे दोन इक्वेशन जे आपल्याला दिले ते आपल्याला ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह करायच्या. सुरुवातीला तुम्ही काय करणार आहात, मी सांगितल्याप्रमाणे, ओके, एकदम जे सांगितलंय त्याप्रमाणे तुम्ही सॉल्व्ह करा, तुम्हाला अजिबात अवघड जाणार नाही, एकदम सोपं आहे हे. फुकटची मार्क असण्यासारखे मार्क्स आहेत, फक्त तुम्हाला शांत डोक्याने ड्रॉ करायचं. ठीक आहे, बघा मग तुम्ही काय म्हणणार आहात, तिथं एक्स प्लस वाय इक्वल टू सिक्स हे पहिलं इक्वेशन आहे, एक्स मायनस वाय इक्वल टू फोर हे दुसरं इक्वेशन आहे. गिव्हन इक्वेशन्स म्हणायचं, गिव्हन इक्वेशन्स आर काय दिलं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू सिक्स दिस इक्वेशन वन आणि दुसरं काय दिलं, एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर दिस इक्वेशन टू. ठीक आहे, हे इक्वेशन पहिलं आहे, हे इक्वेशन दुसरं आहे, समजा दिलेलं इक्वेशन आम्ही मानून घ्या. ठीक आहे, आलं लक्षात येईपर्यंत. नंतर आपण ऑर्डर पेयर कॅल्क्युलेट करणार. ऑर्डर पेयर कॅल्क्युलेट करण्यासाठी किती पेयर कॅल्क्युलेट करायला सांगितलं मी तुम्हाला, प्रत्येकी चार. सिंगल सिंगल इक्वेशन आपण ज्यावेळेस ड्रॉ केले त्यासमोर प्रत्येकी चार ऑर्डर पेयर कॅल्क्युलेट केल्या होत्या, मग इथंही आपल्याला तसंच करायचं. ऑर्डर पेयर मग त्यासाठी काय करतो, एक्सचा व्हॅल्यू म्हणून घेतो, एक्स इज इक्वल टू झिरो आपण याच्यामध्ये टाकूया. सो काय मिळेल, झिरो प्लस वाय इज इक्वल टू सिक्स, दॅट झिरो प्लस वाय इज इक्वल टू सिक्स म्हणजेच वाय इज इक्वल टू किती झालं, सिक्स. ठीक आहे, पहिलं इक्वेशन मी इथं घेतो, दुसऱ्याचं पुढे लिहितो. ठीक आहे, मग आता पुढे काय होईल, एक्स इज व्हॅल्यू झिरो मांडली, वाय इज इक्वल टू सिक्स मिळालं. ठीक आहे, म्हणजेच तुम्हाला एक्स आणि वाय झिरो सिक्स मिळालं. ठीक आहे, ऑर्डर पेयर तुमचं झिरो सिक्स झालं. हा, दुसऱ्यांदा काय करूया, एक्स इज इक्वल टू वन. सो एक्स इज इक्वल टू वन इथं टाकलं तर काय होईल, वन प्लस वाय इज इक्वल टू सिक्स म्हणजेच वाय इज इक्वल टू किती, हा वन इकडे मायनस होईल. सो सिक्स मायनस वन म्हणजेच किती, फाईव्ह. ठीक आहे, सो एक्स इज इक्वल टू नंतर आपण दोन मानूया, याच्यामध्ये किंमत टाकायची. सो टू प्लस वाय इज इक्वल टू सिक्स, सो वाय इज इक्वल टू किती, दोन इकडे मायनस करा. ठीक आहे, मग काय होईल, सिक्स मायनस टू मेन्स ओवर फोर, येते लक्षात तुमच्या व्यवस्थित. पुढे एक्स इज व्हॅल्यू थ्री, सो झिरो वन टू थ्री तुम्ही कितीही किंमत मिळवू शकता, फक्त ती ग्राफ होती तुम्हाला प्लॉट करता आली पाहिजे.
सो एक्स इज इक्वल टू थ्री जर आपण टाकलं तर काय होईल, थ्री प्लस वाय इज इक्वल टू सिक्स, तीन एक जाऊन मायनस होतील, सो वाय इज इक्वल टू सिक्स मायनस थ्री थ्री. बघा ऑर्डर देत काय काय आलं तुमचं, सिक्स झिरो सिक्स, त्यानंतर वन फाईव, टू फोर, थ्री थ्री, दॅट्स इट, पहिले इक्वेशन आहे. ठीक आहे, आपण खाली काय करणार आहोत, टेबल मध्ये टाकणार आहोत. ठीक आहे, पुढे बघा दुसऱ्या इक्वेशन साठी आपण एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर आपल्याला दिलेला आहे इक्वेशन, मग त्यासाठी आपण एक्स ची व्हॅल्यू काय करू, पुन्हा एकदा सुरुवातीला आपण झिरोच मानूया, बघू काय. ठीक आहे, मग झिरो जर मानली तर इथे काय होईल बघा, झिरो मायनस वाय इज इक्वल टू फोर, म्हणजे हे मायनस आणि इकडे जाईल, म्हणजे वाय इज इक्वल टू काय होईल, मायनस फोर. येते लक्षात, त्यानंतर ना एक्स ची व्हॅल्यू मी दोन मानतो, तुम्ही एक पण मानू शकता, दोन पण मानू शकता, फक्त ग्राफवरती प्लॉट करण्यामध्ये किंमत प्लॉट जी होऊ शकते अशी किंमत मानणार. सो एक्स इज इक्वल टू दोन जर याच्यामध्ये टाकलं तर काय होईल, टू मायनस वाय इज इक्वल टू फोर होईल, टू मायनस वाय इज इक्वल टू फोर होईल. मग हे काय होईल पुढे बघा, इथे सॉल्व करून दाखवतो तुम्हाला, टू इकडे जर मायनस होतील, सो मायनस वाय इज इक्वल टू फोर मायनस टू लिहिता येईल आपल्याला, म्हणजेच मायनस वाय इज इक्वल टू टू, म्हणजेच वाय इज इक्वल टू किती, मायनस टू. आलं लक्षात तुमच्या, फक्त इथे किंमत टाकली, दोन इकडे जर मायनस झाले, फोर मायनस टू इज टू, हे मायनस झाले इकडे द्या, वाय इज इक्वल टू किती, मायनस टू, सो वाय इज इक्वल टू मायनस टू. ठीक आहे, आता ह्या दोन पेयर झाल्या, आपल्याला सगळ्या किती पेयर पाहिजे, चार. ठीक आहे, आणि म्हणून तुम्हाला आपण तीन टाकूया. ठीक आहे, तीन आपल्याला याच्यामध्ये जर टाकलं तर काय होईल बघा, थ्री मायनस वाय इज इक्वल टू फोर, हेच बरोबर कसं सॉल्व होतं, मायनस वाय इज इक्वल टू, हे तीन इकडे जर मायनस होतात, फोर मायनस थ्री, सो मायनस वाय इज इक्वल टू मायनस इज इक्वल टू फोर मायनस थ्री, हे वन होतील, आणि म्हणजेच वाय इज इक्वल टू काय होईल, मायनस वन, म्हणजे वाय किती आला, मायनस वन. ठीक आहे, आलं लक्षात तुमच्या इथपर्यंत सगळ्यांचं. त्यानंतर पुढची किंमत एक्स बरोबर समजा आपण मायनस वन टाकलं तर इथे काय होईल बघा, मायनस वन मायनस वाय इज इक्वल टू फोर, सो मायनस वन इकडे जाऊन प्लस होतील, सो मायनस वाय इज इक्वल टू फोर प्लस वन, म्हणजेच मायनस वाय इज इक्वल टू किती मिळालं, फाईव्ह, म्हणजेच वाय इज इक्वल टू किती मिळालं, मायनस फाईव्ह, सो वाय इज इक्वल टू मायनस फाईव्ह. ओके, आलं लक्षात तुमचं काय केलं, ते फक्त एक्सची व्हॅल्यू काय केली, मायनस वन या ठिकाणी टाकली, मायनस वन इकडे जाऊन प्लस झाले, मायनस वन प्लस झाल्यानंतर फोर प्लस वन किती, फाईव्ह होतं, पण हे मायनस आपल्याला इकडे द्यावं लागेल आणि म्हणून वायची किंमत किती आली, मायनस फाईव्ह. या सगळ्याच्या सगळ्या किमती आपण काय करूया, टेबल मध्ये पुट करून घेऊया. ठीक आहे, आलं लक्षात तुमच्या, दोन टेबल आपल्याला काय करावं लागतील, इथं पुट करावं लागतील, ड्रॉ करावं लागतील. आपण ज्या काय ऑर्डर पेयर कॅल्क्युलेट केल्या होत्या त्या सगळ्याच्या सगळ्या ऑर्डर पेयर ह्या टेबल मध्ये टाकून घेतल्यात बघा, टेबल मध्ये व्यवस्थित प्लॉट केलं. टेबल मध्ये काय करायचं, एक्स घ्यायचं, वाय घ्यायचं, त्यानंतर एक्सच्या ज्या काही किमती आपण मानल्या होत्या त्या लिहून काढा, वायच्या ज्या आलेल्या किमती त्या आपण लिहून काढा, आणि खाली एक्स आणि वाय याला आपण ऑर्डर पेयर म्हणणार. ठीक आहे, एक्सची मला अगोदर द्यायची झिरो, नंतर वाय झिरो सिक्स. ठीक आहे, आलं लक्षात सगळ्यांच्या, अशा प्रकारे दोन्ही इक्वेशनच्या आपण काय केली, टेबल प्लॉट करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर पुढची स्टेप काय सांगते आपल्याला, तर कोऑर्डिनेट सिस्टीम ड्रॉ करायची. तुमच्याकडे ऑलरेडी ग्राफ असतो, त्या ग्राफ वरती तुम्ही एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस प्लॉट करून घ्या, मी इथं केलेले आहे, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. ठीक आहे, आलं लक्षात तुमच्या, आणि एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस झाल्यानंतर ना तिथं ओरिजिन पण लिहायला विसरू नका, ओ बी द ओरिजिन, त्याला दोन्ही व्हॅल्यू काय असतात, एक्सची व्हॅल्यू पण झिरो आणि वायची व्हॅल्यू पण झिरो असते. आता त्यापुढे मी तुम्हाला सांगितलं की सुटेबल स्केल घ्यायची, म्हणजे आपण युनिटी घेणार, नेमकं एक्स ऍक्सिस वरती एक सेंटीमीटर बरोबर किती घेणार, किंवा वाय ऍक्सिस वरती एक सेंटीमीटर बरोबर किती घेणार, तर त्यासाठी बघा बाळांनो, टेबल बघायचं, टेबलमध्ये सगळ्यात मोठी किंमत किती आली ती बघायची. इथं सगळ्यात मोठी किंमत सहा आलेली आहे, आणि इथं सगळ्यात मोठी किंमत ही थ्री आलेली आहे, सगळ्यात लहान किंमत मायनस फाईव्ह आलेली आहे. ठीक आहे, आता लक्षात, म्हणजे सगळ्यात मोठी किंमत आणि लहान किंमत हे पाच आणि सहाच आहे, जास्त काही मोठे नाहीये, आणि म्हणून आपण काय करणार, एक सेंटीमीटर ज्या वेळेस असेल त्यावेळेस याचं अंतर देखील एकच सेंटीमीटर घेणार, म्हणजेच युनिट एकच सेंटीमीटर घेणार. जर इथं पाच असेल तर आपण पाच सेंटीमीटर तिथे घेणार, आणि म्हणजे त्याला आपण स्केल काय म्हणणार, ऑन बोथ ऍक्सिस वन सेंटीमीटर इज इक्वल टू वन युनिट, म्हणजे जेवढं आहे तेवढंच घेणार आपण, रिड्यूस करणार नाही किंवा लार्ज पण करणार नाही.
ठीक आहे, म्हणून आपण काय म्हणणार 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट ऑन बोथ ऍक्सिस, दोन्ही ऍक्सिस वरती आपण काय करूया हेच युनिट घेऊया, जसं आहे तसं आपण काय करणार प्लॉट करणार. आता स्केल आल्यानंतर आपल्याला पॉइंट मार्क करायचे, इंटरसेक्शन पॉइंट काढण्यासाठी आपल्याला लाईन ड्रॉ झाल्या पाहिजे, आणि लाईन ड्रॉ करण्यासाठी आपण काय करणार हे जे पॉइंट आपण इथं काढलेले आहेत म्हणजे ऑर्डर पेअर काढला ते पॉइंट इथं मार्क करून लाईन ड्रॉ करून घेणार. बघा पहिलं लाईन आपण ड्रॉ करून घेऊया सुरुवातीला. इथं पहिली ऑर्डर पेअर आहे 0 6, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 0 आहे आणि वाय ची व्हॅल्यू 6 आहे. मग आपण ग्राफ वरती जाणार, एक्स ची व्हॅल्यू 0 आणि वाय ची व्हॅल्यू 6 कुठे ते तो पॉइंट मार्क करणार 0 1 2 3 4 5 6 इथं तो पॉइंट आला बघा. ओके, म्हणजेच आपण या ठिकाणी तो मार्क करून घेणार आहोत 0 6 हा पॉइंट. ठीक आहे, त्यानंतर काय आलं, एक्स ची व्हॅल्यू 1 असेल वाय ची व्हॅल्यू 5 असेल 1 5. ठीक आहे, एक्स ची व्हॅल्यू 1 विचारून घ्यायची आणि वाय ची व्हॅल्यू 5 विचारून घ्यायची. एक्स ची व्हॅल्यू 1 इथं या ठिकाणी आहे आणि असंच आपण वरती गेलो तर वाय ची व्हॅल्यू आपल्याला त्या एक्स इज इक्वल टू 1 वरती काय मिळेल 5 मिळेल आणि म्हणून आपण इथं 5 मार्क करून घेतला बघा. ठीक आहे, तुमच्या ग्राफ वरती व्यवस्थित चालेल, काळजीपूर्वक प्लॉट करत चालला. ठीक आहे, पुढे एक्स ची व्हॅल्यू 2 वाय ची व्हॅल्यू 4, एक्स ची व्हॅल्यू 2 वाय ची व्हॅल्यू 4. बघा बोर्ड वरती 100% अॅक्युरसी येत नसते किंवा येऊ शकत नाही, तुमच्या ग्राफ पेपर वरती 100% 100% अॅक्युरसी तुमची आलीच पाहिजे. ठीक आहे, मग एक्स ची व्हॅल्यू किती इथं 2, वाय ची व्हॅल्यू 4 आहे. सो एक्स ची व्हॅल्यू 2 वाय ची व्हॅल्यू 4, सो एक्स इज इक्वल टू 2 वाय इज इक्वल टू 4 या ठिकाणी. ठीक आहे, त्यानंतर एक्स ची व्हॅल्यू 3 आणि वाय ची व्हॅल्यू पण 3 आहे, दोघांच्याही किमती 3 3 आहे. सो 3 मी एक्स इज इक्वल टू 3 या लाईनने वरती जाणार, तुमच्या ग्राफ वरती दिसेल तुम्हाला वाय इज इक्वल टू 3 लाईन तिथे येते, तिथे काय करणार मार्क करणार. बघा अशा प्रकारे तुम्हाला 4 चे 4 पण पॉईंट मिळालेले असतील आणि नंतर तुम्ही ते फक्त 4 पॉईंट काय करायचे कनेक्ट करायचे, तुम्ही ते फक्त 4 पॉईंट काय करायचे कनेक्ट करायचे. ओके, येते गेला असं तुमच्या व्यवस्थित. व्हाईट बोर्ड असल्या कारणानं अॅक्युरसी 100% मिळेल असं नाही, पण आणि लाईन ड्रॉ करत असताना थोडीशी लेंथ त्याची वाढवा, कारण का तर आपल्याला 2 नंबरची लाईन पण कुठे मिळते आहे माहिती नाही. ठीक आहे, ही झाली तुमची पहिली लाईन, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 ही पहिली लाईन झाली. सेम प्रकारे तुम्ही दुसरी लाईन पण ड्रॉ करून घ्यायची. बघा त्यासाठी आपल्याला काय पॉईंट मिळाले 0 - 4, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 0 असेल त्यावेळेस वाय ची व्हॅल्यू किती -4 आहे. 0 - 4 -4 म्हटल्यानंतर ते खाली येईल, म्हणजे पहिला पॉईंट तुमचा हा झाला. ठीक आहे, मी सगळे पॉईंट इथे लिहिणार पण आहे पण शेवटी लिहिणार नाही, तू फक्त सुरुवातीला व्यवस्थित लक्ष द्या, समजून घ्या, नंतर तुम्ही प्लॉट केलं तरी चालेल. ठीक आहे, 0 - 4, त्यानंतर एक्स ची व्हॅल्यू 2 वाय ची व्हॅल्यू -2. सो पहिला पॉईंट आपण लिहिता आला होता 0 - 4, नंतर एक्स ची व्हॅल्यू 2 वाय ची व्हॅल्यू -2 या ठिकाणी तो पॉईंट येईल. ठीक आहे, त्यानंतर एक्स ची व्हॅल्यू 3 आहे वाय ची व्हॅल्यू -1 आहे, एक्स ची व्हॅल्यू 3 आणि -1 कुठे येईल खालीच येईल, तो इथं पॉईंट येईल बघा. ठीक आहे, आणि त्यानंतर -1 - 5, सो एक्स ची व्हॅल्यू -1 आणि वाय ची व्हॅल्यू देखील -5, -1 व्हॅल्यू इथं आहे आणि -5 इथं आहे. ठीक आहे, बघा एक्स ची व्हॅल्यू -1 त्या लाईनने खाली जाणार तुम्ही, एक्स ची व्हॅल्यू -5 त्या लाईनच्या पुढे अशा प्रकारे. ठीक आहे, हे तुम्हाला 4 पॉईंट मिळाले दुसऱ्या लाईनचे, ते 4 पॉईंट तुम्ही कनेक्ट करायचे आणि ज्या ठिकाणी ते इंटरसेक्ट होईल त्या ठिकाणी तुमचं काय असेल सोल्युशन असेल, तो पॉईंट मार्क करायचा. इथपर्यंत लक्षात आलं तुमचे व्यवस्थित. पुन्हा एकदा बघा हे 0 - 4, 0 - 4 आपण कुठे घेतलं 0 - 4 या ठिकाणी, त्यानंतर एक्स ची व्हॅल्यू 2 आहे वाय ची व्हॅल्यू -2 2 - 2, बघा एक्स ची व्हॅल्यू 2 त्या लाईनने खाली जाणार, वाय ची व्हॅल्यू 2 पर्यंत -2 ची लाईन येते तोपर्यंत, एक्स ची व्हॅल्यू नंतर 3 आहे नंतर वाय ची व्हॅल्यू -1 आहे, सो 3 - 1. ओके, लाईक दिस 3 या पॉईंट वरून खाली जाणार जोपर्यंत -1 मिळत नाही. ठीक आहे,
आल लक्षा इतपर्यंत क्लियर आहे सगळ्यांना आणि मग नंतर आपण काय करणार हे दोन कनेक्ट करून घेणार आणि ते तर तुमचं काय असेल उत्तर असेल ठीक आहे बघा हे तुमचे दोन नंबरचे लाईन झाले काय इक्वेशन आहे तुमचं एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर ठीक आहे आता जे पॉईंट मार्क केले होते ते पॉईंट पण आपण लिहून घेऊयात पहिला जो पॉईंट होता तो इथं बघा काय होता झिरो सिक्स दुसरा जो पॉईंट होता तो काय होता वन फाईव्ह तिसरा जो पॉईंट होता तो काय होता टू फोर त्यानंतर चौथा पॉईंट थ्री थ्री दोघांच्या व्हॅल्यू तीन तीन होत्या त्यानंतर इथं बघा काय किमती घेतले आपण झिरो मायनस फोर इथला पॉईंट घेतो आहे मी झिरो मायनस फोर ठीक आहे त्यानंतर टू मायनस टू टू मायनस टू त्यानंतर थ्री साठी थ्री मायनस वन तुम्ही इकडे टेबल वरून किंमत घ्या किंवा ग्राफ वरून घ्या डायरेक्टली सगळी चालेल ठीक आहे त्यानंतर इथं कोणता पॉईंट होता मायनस वन मायनस फाईव्ह ठीक आहे आता ह्या दोन लाईन्स आपल्या प्लॉट करून झालेल्या आहेत आपलं सगळ्यात महत्वाचं काम शिल्लक राहिलेलं काय करणार आपण तो इंटरसेक्शन पॉइंट जो आहे तो मार्क करणार आणि तो पॉइंट काय व्हॅल्यू देतो एक्स अक्ष वायची ते आपलं काय असतं सोल्युशन असतं आणि म्हणून बघा या ठिकाणी हा जो पॉइंट आहे तो आपण मार्क करून घेऊया एक्झॅक्टली मार्क करून घ्यायचा आहे ग्राफ आपण होते तुम्हाला समजेल एक्झॅक्टली व्हॅल्यू कुठे येतात त्या ठीक आहे हे झालं मार्किंग आणि मार्किंग केल्यानंतर आपल्याला असं लक्षात होतं की एक्सची व्हॅल्यू किती येते फाईव्ह म्हणजे हा पॉईंट झाला फाईव्ह एक्स साठी आणि वायची व्हॅल्यू किती येते वन म्हणजे फाईव्ह वन हे त्याचं काय झालं सोल्युशन ग्राफ वरून ठीक आहे आणि मग शेवटी तुम्ही काय घेणार फ्रॉम ग्राफ द सोल्युशन इज एक्स इज इक्वल टू किती व्हॅल्यू मिळाली फाईव्ह एक्सची व्हॅल्यू झाली एक्स इज इक्वल टू किती मिळालं फाईव्ह आणि वाय इज इक्वल टू किती मिळालं वन वाय इक्वल टू किती मिळालं वन अँड देअरफोर सोल्युशन काय म्हणणार आपण सोल्युशन इज एक्स कॉमा वाय इज इक्वल टू फाईव्ह आणि वायची व्हॅल्यू वन ठीक आहे फाईव्ह वन हे तुमचं फायनल आन्सर झालं अशाच प्रकारे तुम्ही प्रत्येक न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं घ्या लागेल लक्षात व्यवस्थित नोट करून घ्या टेबल काढायचं आणि नंतर हे प्लॉट करून घ्यायचं स्केल लिहायला विसरू नका याला मार्ग आहे ठीक आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आता जो क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला सेम त्याच प्रकारचा एक क्वेश्चन मी तुम्हाला असाइनमेंट क्वेश्चन म्हणून देणार आहे तुम्ही त्याचं उत्तर जे काय तुमच्या ग्राफ मध्ये इंटरसेक्शन पॉईंट येतो त्याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये लिहायचा ओके खूप सोपं आहे फक्त तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आणि पूर्ण लेक्चर झाल्यानंतर तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा काही प्रॉब्लेम नाही आपण जे क्वेश्चन्स घेतो आहोत ते क्वेश्चन्स आपल्या एक्सरसाइज मधले आहे ठीक आहे म्हणजे आपण डायरेक्टली एक्सरसाइजला सुरुवात केली तुम्हाला समजून सांगण्यासाठी ठीक आहे बघा एक्सरसाइज मध्ये दोन नंबरचा क्वेश्चन आपल्याला काय सांगतो एक्स प्लस वाय इज इक्वल टू फाईव्ह आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू झिरो हा क्वेश्चन तुम्ही लिहून घ्या आणि याचं जे काय उत्तर तुम्ही ग्राफ प्लॉट केल्यानंतर येत आहे ते कमेंट बॉक्स मध्ये लिहा खूप सोपा आहे बघा आणि त्या पुढचा क्वेश्चन मी तुम्हाला इथे सॉल्व्ह करून देतो ठीक आहे आलं लक्षात सर्वांच्या मग बघा क्वेश्चन लिहून घ्या आणि पुढचा क्वेश्चन पण आपल्याला बघायचा आहे ठीक आहे तीन नंबरचा क्वेश्चन एक्स प्लस वाय इज इक्वल टू झिरो टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू नाईन आता या क्वेश्चन मध्ये आपण काय करणार तर सिंपल आहे पुन्हा पहिल्यापासून प्रोसेसनुसार जाणार गिव्हन इक्वेशन काय गिव्हन इक्वेशन्स एक्स प्लस वाय इज इक्वल टू झिरो दिस इज फर्स्ट इक्वेशन अँड टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू नाईन दिस इज सेकंड इक्वेशन हे झाल्यानंतर काय करतो आपण तर ऑर्डर क्लिअर कॅल्क्युलेट करतो ठीक आहे मग ऑर्डर क्लिअरसाठी आपण काय करूया तिथं किमती मागूया फॉर ऑर्डर क्लिअर एक्सच्या व्हॅल्यू मागायच्या वायच्या किमती निघतील ठीक आहे मग बघा एक्सच्या व्हॅल्यू सुरुवातीला मी झिरो मांडली पुन्हा एकदा तुम्हाला हवी त्या किमती हवी ती किंमत तुम्ही घ्या
त्याच्यामध्ये टाटा वाई ची किंमत तुम्हाला मिळेल, ती आपल्याला ग्राफवरती प्लॉट करता येईल अशीच किंमत एक्स ची मान. ठीक आहे, एक्स इज इक्वल टू झिरो पुट केलं तिथे काय मिळतं बघा, झिरो प्लस वाय इज इक्वल टू झिरो, म्हणजेच वाय इज इक्वल टू किती, झिरो. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट व्हॅल्यू आपण मायनस मध्ये मानूया किंवा डायरेक्ट प्लस माना काही प्रॉब्लेम नाही. एक्स च्या दोन व्हॅल्यू आपण प्लस आणि दोन मायनस घेऊया. ठीक आहे, एक्स ची व्हॅल्यू मी वन मानतो, सो वन प्लस वाय इज इक्वल टू झिरो मिळेल, म्हणजेच वन इक्वल टू त्या वेळी मायनस, सो वाय इज इक्वल टू काय मिळालं, मायनस. ओके, येते का लक्षात तुमच्या? सो एक्स इज इक्वल टू आता काय करतो मी मायनस वन किंमत मानतो, सो इथे मायनस वन टाका, मायनस वन प्लस वाय इज इक्वल टू झिरो, मायनस वन इक्वल केल्यानंतर प्लस होईल म्हणजेच वन किंमत मिळेल. ठीक आहे, त्यानंतर एक्स ची व्हॅल्यू मी मायनस टू लिहितो, सो एक्स ची व्हॅल्यू जर मायनस टू लिहिली तर इथे मायनस टू प्लस वाय होईल, मायनस टू प्लस वाय होईल म्हणजेच वाय इज इक्वल टू किती देता येईल, ते मायनस टू इकडे जाऊन प्लस होतील, सो प्लस टू किंमत मिळेल. आले का लक्षात तुमच्या? अशा आपल्याला चारीचे चारी पण किमती मिळाल्या. सोपं आहे, गडबड जाण्याची काय आवश्यकता नाही. तुम्ही सरळ सरळ झिरो वन टू थ्री फोर किंमत मानली तरी चालेल, काही अडचण नाही, तरी तुमचं उत्तर 100% येणार आहे. ठीक आहे, आणि सेमच उत्तर मिळतं, तुम्ही व्हॅल्यू कोणत्याही माना इंटरसेक्शन पॉईंट हा सेमच मिळतो, नॉट इट. ठीक आहे, आता पुढच्या इक्वेशन साठी बघा, पुढच्या इक्वेशन आपल्याला काय दिलंय, टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू नाईन, याच्यामध्ये पण आपण एक्स च्या व्हॅल्यू मागूया. सो एक्स इज इक्वल टू पुन्हा एकदा मी काय करतो इथं एक किंमत मानतो. ठीक आहे, सो टू इंटू वन बघा काय म्हणतात, टू इंटू वन इज इक्वल, सॉरी टू इंटू वन मायनस वाय इज इक्वल टू नाईन होईल, हे टू इकडे जाऊन मायनस होतील, सो मायनस वाय इज इक्वल टू नाईन मायनस टू म्हणजेच मायनस वाय इज इक्वल टू सेव्हन. बघा लक्ष द्या, मी परत हे कॅल्क्युलेशन रफ करणार आहे. सो मायनस वाय सेव्हन, मायनस सेव्हन झालं आणि मायनस सेव्हन इकडे द्या, सो वाय ची व्हॅल्यू किती झाली, मायनस सेव्हन. सो इथे आपण काय घेणार, वाय इज इक्वल टू किती मिळालं, मायनस सेव्हन. ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या? एक्स ची व्हॅल्यू आता या ठिकाणी काय करूया, आपण दोन घेऊया, किती, दोन. सो काय मिळेल बघा, टू इंटू टू टू एक्स आहे म्हणून टू इंटू टू मायनस वाय इज इक्वल टू नाईन, सो मायनस वाय इज इक्वल टू नाईन, हे दोन गुणिले दोन चार होतात, ते इकडे जाऊन काय होतात, मायनस. सो मायनस वाय इज इक्वल टू फाईव्ह, म्हणजेच वाय इज इक्वल टू किती मिळालं, मायनस फाईव्ह. ठीक आहे, आलं लक्ष तुमचा? आता पुढे एक्स ची व्हॅल्यू आपण फोर टाकूयात, एक्स ची व्हॅल्यू फोर घेऊन बघू. ठीक आहे, इथे टाकायची किंमत, सो टू इंटू फोर मायनस वाय इज इक्वल टू नाईन, मग बघा चार गुणे आठ, एट मायनस वाय इज इक्वल टू नाईन. ठीक आहे, म्हणजेच काय होईल, मायनस वाय इज इक्वल टू नाईन मायनस एट, एट इक्वल म्हटलं जातं मायनस, सो मायनस वाय इज इक्वल टू काय मिळालं, मायनस, सॉरी वन मिळालं, म्हणजेच वाय इज इक्वल टू किती मिळालं, मायनस वन मिळालं. येते लक्षात सर्वांच्या? म्हणजे वाय ची किंमत किती मिळाली, मायनस वन मिळाली. व्यवस्थित किंमती लिहून घ्या, तुम्ही कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, मग बघा पुढे, आता एक्स ची व्हॅल्यू ही त्यापुढची म्हणजे पाच टाकूया, किती टाकू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. सो टू इंटू किती होईल, फाईव्ह मायनस वाय इज इक्वल टू नाईन, फाईव्ह इंटू टू किती, टेन, टेन मायनस वाय इज इक्वल टू नाईन, हे टेन इकडे मायनस करा, सो मायनस वाय इज इक्वल टू नाईन मायनस टेन म्हणजे मायनस वाय इज इक्वल टू मायनस वन, म्हणजे वाय इज इक्वल टू किती, वन. इथं वाय ची किंमत किती मिळाली, वन मिळाली. ठीक आहे, आता हे झाल्यानंतर आपण काय करतो, तर ह्या किमती टेबल मध्ये पुट करतो. ठीक आहे, आणि टेबलवरून आपण विचारून घेतो की किती मोठं आपल्याला काय म्हणते, किंमत म्हणते आहे, हे इथपर्यंत लक्षात आलं, या सगळ्या किमती टेबल मध्ये टाकून घ्या. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या काही किमती कॅल्क्युलेट केल्या होत्या त्या आपण टेबलमध्ये पुट करून घेतल्या, त्याच्यावरून आपलं टेबल तयार झाले. टेबल झाल्यानंतर आपल्याला काय सांगतं, टेबल तयार झाल्यानंतर आपल्याला प्रोसिजर काय सांगते, की सुटेबल स्केल घ्यायची. ठीक आहे, मग सुटेबल स्केल जर आपण घेतली तर त्या ठिकाणी बघा काय इथं येईल आपल्याला स्केल, इथे किती किंमत आहे मॅक्सिमम, दोन. ठीक आहे, इथे किती आहे, चार, आणि मिनिमम किती आहे, मायनस सेव्हन आहे.
ठीक है मग आपलं 1 सेंटीमीटर बरोबर जे काही डिस्टन्स आहे ते डायरेक्टली घेतलं तरी पण बसणार आहे ग्राफ आपल्याला प्लॉट करता येऊ शकतो म्हणून पुन्हा एकदा 1 सेंटीमीटर बरोबर 1 युनिट ऑन बोथ ऍक्सिस घ्या ऑन बोथ ऍक्सिस ठीक आहे दोन्ही ऍक्सिस वरती जे काही डिस्टन्स आहे त्याच्या तसं घेऊया त्याला 1 युनिट आपण त्याला म्हणूया कमी करण्याची आवश्यकता नाही जास्त नाही समजा इथे 1000 आला असतो मग 1 सेंटीमीटर इज इक्वल टू आपल्याला काहीतरी सुटेबल स्केल घ्यावा लागली असते युनिट काहीतरी मानावं लागलं असतं ठीक आहे येणार आहे तर प्रकाश न्यूमेरिकल पण पुढे अगोदर तुम्ही हे एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात द्या आता बघा इथं आहे 0 0 x ची व्हॅल्यू 0 पहिली लाईन आपण ड्रॉ करून घेऊया त्याच्यासाठी आपण त्याचे पॉइंट मार्क करू पहिलं x व्हॅल्यू 0 y ची व्हॅल्यू 0 दोन्ही पण 0 0 आहे सो 0 0 म्हटल्यानंतर ना ओरिजिन लाईन त्यानंतर ना x ची व्हॅल्यू 1 आहे y ची व्हॅल्यू -1 आहे x ची व्हॅल्यू 1 आहे y ची व्हॅल्यू -1 आहे x ची व्हॅल्यू 1 y ची व्हॅल्यू -1 या ठिकाणी तो पॉइंट आहे ठीक आहे त्यानंतर ना बघा x ची व्हॅल्यू -1 y ची व्हॅल्यू 1 x ची व्हॅल्यू -1 y ची व्हॅल्यू -1 x ची व्हॅल्यू बघा x ऍक्सिस हॉरिझॉन्टल -1 आणि y ची व्हॅल्यू 1 -1 या लाईनने पुढे जावरती तुमच्या ग्राफ पेपरवरती असेल त्या लाईनने पुढे जावरती जोपर्यंत y = 1 ही लाईन येत नाही तोपर्यंत मग असं जर तुम्ही केला तर या ठिकाणी तुमचा पॉईंट तुम्हाला मिळेल तो पॉईंट मार्क करून घ्यायचा त्यानंतर x ची व्हॅल्यू -2 आहे आणि y ची व्हॅल्यू किती 2 आहे x ची व्हॅल्यू -2 म्हणजे या ठिकाणी -2 आणि 2 सरळ पुढे जायचंय लाईक दिस इथं पॉइंट येईल तुमचं ठीक आहे म्हणजे तुम्हाला पॉइंट काय काय मिळाले बघा x इज इक्वल टू 0 y ची व्हॅल्यू 0 इथं पॉइंट मिळाला त्यानंतर 1 व्हॅल्यू x ची y ची -1 1 व्हॅल्यू x ची y ची -1 इथं पॉइंट मिळाला त्यानंतर -1 1 -1 1 आणि -2 2 असे चारही पॉइंट तुम्हाला मिळाले तुम्ही काय करणार फक्त हे पॉइंट काय करणार कनेक्ट करून घेणार बघा खूप सोपा आहे लक्ष द्या काळजीपूर्वक आणि थोडीशी लाईन आपण काय करूया एक्सटेंड करून घेऊया जेणेकरून आपल्याला इंटरसेक्शन पॉइंट कॅल्क्युलेट करता येईल ठीक आहे कोणती लाईन आहे ही एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0 ऑलवेज रिमेंबर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0 एक्स मायनस वाय इज इक्वल टू 0 हे पासिंग टू ओरिजिनस लाईन तुम्हाला मिळते जिथे कॉन्स्टंट व्हॅल्यू 0 असते ती लाईन 100% पासिंग टू ओरिजिनस असते ठीक आहे हे झाले पहिली लाईन आता आपण दुसरी लाईन ड्रॉ करूया एक्स इज व्हॅल्यू 1 घ्या वाय इज व्हॅल्यू -7 घ्यायची सो एक्स इज व्हॅल्यू 1 वाय इज व्हॅल्यू -7 ते या ठिकाणी येईल एक्स इज इक्वल टू 1 या लाईनने खाली जायचं जोपर्यंत वाय इज इक्वल टू -7 येत नाही तोपर्यंत या ठिकाणी तो पॉइंट येईल तुमचा त्यानंतर एक्स इज व्हॅल्यू 2 आहे वाय इज व्हॅल्यू -5 आहे बघा एक्स इज व्हॅल्यू 2 त्याच लाईनने ग्राफ पेपरवरती खाली जा त्याच लाईनने काय करा ग्राफ पेपरवरती खाली जा कुठपर्यंत -5 पर्यंत ठीक आहे या ठिकाणी पॉइंट येईल तुमचा ठीक आहे आणि त्यानंतर एक्स ची व्हॅल्यू 4 वाय ची व्हॅल्यू -1 एक्स ची व्हॅल्यू 4 वाय ची व्हॅल्यू -1 4 त्या लाईनने खाली जाणार 1 वाय ची व्हॅल्यू 1 येत नाही तोपर्यंत वाय इज इक्वल टू -1 ही लाईन येत नाही तोपर्यंत ठीक आहे एक्स ची व्हॅल्यू 5 वाय ची व्हॅल्यू 3 एक्स ची व्हॅल्यू 5 वाय ची व्हॅल्यू 1 सॉरी 5 आणि 1 इथं येईल वरती जावं लागेल कारण पॉझिटिव्ह आता आपण पॉइंट मार्क करून घेतलेले आहे दोन नंबरची लाईन ड्रॉ करूया ठीक आहे बघा या पॉइंटवरून जाणारी आपल्याला फक्त लाईन ड्रॉ करायची ठीक आहे बघा एकदम सिंपल आहे व्यवस्थित लक्ष द्या आणि आपल्याला लाईन व्यवस्थित समजण्यासाठी आपण थोडीशी लाईन काय करूया एक्सटेंड करून घेऊया ओके ही झाली 2 नंबरची लाईन त्या लाईनचे इक्वेशन काय आहे 2x - y = 9 बघा ओके आता आपण प्रत्येक पॉइंट तिथे लिहून घेऊया पहिला पॉइंट इथे काय होता 0 0 इथे लिहिला होता 0 0 इथं 1 - 1 या ठिकाणी 1 1 सॉरी 1 - -1 1 आणि या ठिकाणी किती -2 2 ठीक आहे आता या लाईनचे पॉइंट बघा हा जो पॉइंट आहे तो काय आहे पहिला 1 - 7
त्यानंतर ना 2 नंबरचा पॉइंट काय आहे 2 - 5, त्यानंतर ना इथला पॉइंट काय आहे 4 - 1 आणि या ठिकाणी काय 5 - 1, ठीक आहे। हे झाले आपले लाइन्स ड्रॉ करून, आणि आता सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे आपल्याला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जो मिळालाय तो आपल्याला लिहिणं। बघा आपण सुरुवातीला तो मार्क करून घेऊया, y इज इक्वल टू -3 आलाय तिथं, आणि x च्या व्हॅल्यू पण किती आहे 3 जे ते आहे। तुमच्या ग्राफ पेपर वरती व्यवस्थित दिसेल, व्यवस्थित बघा, म्हणजे आपला हा जो पॉइंट आला तो p पॉइंट मी त्याला म्हणतो। समजा x ची व्हॅल्यू 3 आली आणि y ची व्हॅल्यू किती आली -3 आली, आणि म्हणून तो त्या पॉइंटवर काय घेणार आपण सोल्युशन घेणार, ठीक आहे, फ्रॉम ग्राफ, फ्रॉम ग्राफ सोल्यूशन इज किंवा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन इज x इज इक्वल टू 3 अँड y इज इक्वल टू -3, दॅटफॉर सोल्यूशन इज x कॉमा y काय मिळालं आपल्याला 3 - 3 आले का लक्षात। अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही बाकीच्या काही न्यूमेरिकलची प्रॅक्टिस करा, आपण उरलेली न्यूमेरिकल पुढच्या लेक्चरमध्ये व्यवस्थित पुन्हा ग्राफ प्लॉट करून सॉल्व करूया। हे खूप सोपं आहे, मी पुन्हा सांगतोय तुम्हाला, फक्त टाइम कन्झ्युमिंग आहे, बाकी काही नाही। फुकटची मार्क असण्यासारखे मार्क आहेत, एकदम सिंपल, सगळ्यात सोपं, अख्ख्या मॅथमध्ये सगळ्यात सोपं, फक्त तुम्ही शांततेमध्ये सॉल्व करायचं। ओके, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या 10वीच्या मित्रांसोबत शेअर करा आणि लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका। ठीक आहे, थँक्यू।